विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी असेल ती व्यवस्थित पहा, नेमका अभ्यास कसा करायचा आहे, परीक्षा कधी होणार आहे, कोणती पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, काय नेमकं सगळं आहे व्यवस्थित पाहायचं आहे। तुम्ही ही बातमी सकाळीच पेपरमध्ये पाहिली, लोकसत्ताची बातमी, 1000 तलाठ्यांची लवकरच भरती होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भरती कधी होणार, काय होणार, कशा स्वरूपात होणार, कधी फॉर्म भरले जाणार आहेत आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजेत। तर सगळ्यांचं स्वागत आहे, मी लेखक राजेश मिश्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर महसूल मंत्री थोरात यांच्या विधानसभेत मोठी घोषणा केली, नेमकी काय घोषणा असणार आहे बघा, 1000 तलाठ्यांची लवकरच भरती करणार आहेत। आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जवळजवळ तुम्हाला पाहिलं असेल की 3165 तलाठी पदे भरण्याची मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि या 3165 मध्ये लवकरच म्हणजे तातडीने 1000 पदं भरून घेतली जातील अशा स्वरूपात त्यांनी मागणी एक प्रस्ताव मांडलेला आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकतात, या बातमीमध्ये नीट वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजेल की या ज्या 160 गावामध्ये 46 तलाठी कार्यरत आहेत, किती या ठिकाणी दिलेले आहे, 3165 तलाठी पदे भरण्याची शासनाची मंजुरी दिली असून या अंतर्गत संबंधित भागातील तलाठ्याचे रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही त्यांनी थोडा त्यांनी सांगितले। बघा, 2022 हे साल खूप महत्वाचं असणार आहे। तुम्हाला एक एप्रिल ते मे महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी तातडीने म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही बातमी लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे। एप्रिल आणि मे या मे अखेरपर्यंत तुम्हाला तलाठी भरती मोठ्यात मोठी परीक्षा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 2022 या सालामध्ये हे मेची बातमी तुम्हाला तलाठीची पाहणार आहे, मोठी भरती होणार आहे, 1000 पदं तुम्हाला या ठिकाणी भरून घेतली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचे पदं भरून घेतील। त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित तयारी लागायचं आहे। आता तुम्ही विचार करत असाल की सर, याच्यासाठी सिलॅबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे? तर अभ्यासक्रम तुमच्यासाठी हा एक्सपेक्टेड अभ्यासक्रम आहे, मागच्या वर्षी जसा अभ्यासक्रम होय त्याच्यावरच पुढचा तुम्हाला अभ्यासक्रम अजून डिसाईड होणार आहे, पण तुम्हाला हा एक्सपेक्टेड अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत, मार्क अलोटेड दिसले आहेत। नंतर बघा, मराठी असेल, इंग्लिश असेल, जीएस असेल, तुमचं जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स असेल, याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे असे विषय तुम्हाला या ठिकाणी चार महत्त्वाचे घटक असणार आहेत। त्याच्यामध्ये 25 25 25 असे प्रत्येकाला मराठीला 25 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी पाहायला मिळतील। प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, तुम्हाला 2 मार्क आहेत, म्हणजे मराठी व्याकरणाला 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 50 मार्क तुम्हाला असणार आहेत, म्हणजे एकूण सगळे 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तलाठी भरतील पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला 200 मार्क यासाठी तुम्हाला असणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी अभ्यासाला व्यवस्थित तयारी लागायचं आहे। 100 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्नाचा पेपर आहे, 200 मार्क तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत। त्यासाठी मराठी, इंग्लिश, जनरल, जीएस आणि मॅथमॅटिक्स हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावे लागतील। आता तुम्हाला याच्यामध्ये म्हणत असेल की सर, याच्यामध्ये पुस्तकं कोणते वाचायचे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जो जीएस हा पार्ट आहे, आजकाल हा जीएस पार्ट जास्त करून तुम्हाला परीक्षेला पडला जातो। आता हा एक्सपेक्टेड सिलेबस दिलेला आहे, पण आता आजकाल तुम्ही बघितलं असेल बाकीच्या सरळ सेवेमध्ये जी पोलीस भरती असेल, झाली होती मागच्या वेळेस पोलीस भरती असेल, याच्यामध्ये 25 मार्काला जीएस असतं किंवा जास्त जास्त 30 मार्काला असतं, पण यावेळेस काही काही परीक्षेमध्ये 60 60 मार्कापर्यंत जीएस काही काही ठिकाणी विचारलेला आहे। त्याच्यामुळे जीएस जनरल नॉलेज याच्यावर कल आयोगाचा परीक्षार्थीचा वाढलेला तुम्हाला दिसतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला जीएस वर पण फोकस करावा लागेल। कधी कधी या असं नसतं की 25 फिक्स मराठीवर प्रश्न पडतील असं कधी होत नाही, कधी कधी हे प्रश्न कमी होऊ शकतात, कधी कधी वाढू पण शकतात, याच्यामध्ये पण काही प्रश्न नाहीये। तर त्याच्यामुळे पण आजकालचा ट्रेंड जर पाहिला, परीक्षार्थी आयोगाचा ट्रेंड पाहिला, तर जीएस वर जास्तीत जास्त फोकस तुम्हाला याच्यामध्ये केलेला दिसतोय। त्याच्यामुळे तुम्हाला जीएस वर फोकस करण्यासाठी हा मॅजिक ठोकळा एक नावाचं पुस्तक खूप प्रचंड विद्यार्थी प्रिय पुस्तक झालेलं आहे। या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे विषय पाहायला मिळतील, जीएसचं पूर्ण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे। महाराष्ट्राचं भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचा भूगोलची माहिती असेल आणि तुम्हाला इतर पर्यावरणाचे वगैरे घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, या सगळे इतिहास तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुमचं समाज सुधारक असतील त्याच्या पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील।
असेल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र असेल, तुमचं अर्थशास्त्र असेल, राज्यघटना असेल, कलम असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी याच्यात पाहता येतील. नंतर विज्ञान, छान स्वरूपाचे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. पर्यावरण, संगणक, सगळे म्हणजे एकदम छान स्वरूपाचं हे पुस्तक आहे. मॅजिक ठोकळा प्रचंड विद्यार्थी प्रिय पुस्तक झालेलं आहे. हे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आत्ताच्या परीक्षेमध्ये जशा तसे प्रश्न या पुस्तकातून पडलेले आहेत. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, पोलीस भरती असेल, सगळे प्रश्न तुम्हाला या पुस्तकातून पडलेले आहेत. GS वर जशा तसे प्रश्न पडतात, त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही हा ठोकळा मॅजिक ठोकळा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या विषयांच्या ट्रिक्स देखील दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत, ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्याच्यासाठी ट्रिक्स पण तुम्हाला या पुस्तकात दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. मॅजिक ठोकळा नावाचं पुस्तक आहे, सगळ्या पुस्तक बुक सेंटरला उपलब्ध आहे, ते तुम्ही पुस्तक घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे म्हणजे बुक लिस्ट मध्ये तुम्हाला पाहिजे आहे दुसरे अजून कोणते कोणते विषय आहेत बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. मराठी व्याकरण, मराठी व्याकरणासाठी हे शॉर्टकट मराठी व्याकरण नावाचं एक पुस्तक आहे, हे तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, ते पण चांगलं आहे, ते पण घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाळंबे सरांचं पुस्तक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. मराठी व्याकरणासाठी हे शॉर्टकट मराठी व्याकरण असेल, शिंदे सर असतील किंवा वाळंबे सरांचं, कोणतं पण तुम्ही एक पुस्तक याच्यामध्ये वापरू शकता. आता इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचण्यासाठी परत बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक चांगलं आहे, MG शेख सरांचं पुस्तक चांगलं आहे, सचिन जाधवर सरांचं आता नवीन एक पुस्तक आलं, ते पण तुम्हाला चांगलं घेऊ शकतात. नंतर अजून इंग्लिशचं पालनसुरी वगैरे तुम्हाला त्याच्यात इंग्लिश करायचं असेल, ते पण तुम्ही करू शकतात. तर हे मराठी झालं, इंग्लिश झालं. GS साठी आता तुम्हाला एकमेव हा पर्याय आहे, तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. फक्त हा मॅजिक ठोकळा घ्या. मॅजिक ठोकळ्यामध्ये सगळे विषय तुम्हाला याच्यामध्ये टाकलेले, त्याच्यामुळे GS तुम्हाला करायचं असेल, जनरल नॉलेज करायचं असेल, तर फक्त मॅजिक ठोकळा घ्या, सगळे विषय याच्यामध्ये कव्हर होतील. आणि राहिले शेवटी मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला RS अग्रवाल असेल, RS अग्रवाल तुम्हाला चांगलं बेस्ट पुस्तक असणार आहे. किंवा तुमचं वशिष सरांचं पण घेऊ शकाल. त्याच्यानंतर शेजूळ सर, बालाजी शेजूळ सरांचं एक पुस्तक आहे, बालाजी शेजूळ गणित मार्गदर्शक म्हणून, ते पुस्तक पण तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी बालाशेंद्र, ते पण पुस्तक तुम्हाला चांगलं आहे. हे पुस्तक तुम्हाला वापरले तर नक्कीच फायदा होणार आहे. आणि सगळ्याच गोष्टी एकत्र करायचे असेल तर हा मॅजिक ठोकळा तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर पुस्तक आहे, सगळे विषय याच्यामध्ये टाकलेले, मोठं पुस्तक आहे, सगळे विषय तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केले जातील. आणि येणाऱ्या आता तलाठी भरती परीक्षा लवकरात लवकर जाहीर होईल, त्याच्या अगोदरच दररोज 6 घंटेचा अभ्यास करा. दररोज 6 घंटे आत्तापासून सुरुवात करा, म्हणजे 2 महिन्यानंतर तुम्हाला तलाठी भरतीचे तुमचे फॉर्म भरून घेतले जातील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर डेट डिक्लेअर होईल, म्हणजे 4 ते 5 महिने तुमच्याकडे आहेत. या 5 महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा. येणारी तलाठी भरती मोठी आहे, 1000 पदं लवकरात लवकर भरून घेतले जाणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच अभ्यासाला फायदा होईल. तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकत, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि जे विद्यार्थी निगेटिव्ह विचार करतात किंवा परीक्षा होणारच नाही असं नाही तसं नाही, तर त्या विद्यार्थ्यापासून लांब राहा, आपला आपला अभ्यास करत राहा, नक्कीच तुम्हाला यश तुमच्या पदरात पडून घ्या, नक्कीच पोस्ट मिळवा. आणि काही अडचणी असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा निघतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पोस्ट निघतील, या सगळ्यांचं नंतर तुम्हाला मी व्हिडिओ बनवून देणार आहे. पोस्ट पदाधिकारी भरतीचा फॉर्म कसा भरायचा असतो, कशा स्वरूपात काय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहे त्याच्यामध्ये टाकायचं नाही, कुठे काय आहे, तर सगळं त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटर्जी लेक्चर पुढच्या लेक्चरमध्ये नंतर पाहणार आहोत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आतापर्यंत एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास करायला सुरुवात करा. अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेलं आहे, पुस्तकांची यादी पण सांगितलेली आहे. आजच तुम्ही जवळच्या बुक सेंटरवर जाऊन तुमच्याकडे पुस्तकं नसतील ते पुस्तकं घ्या. मराठीचं असेल तुम्हाला ते सांगितलं मी, GS सांगितलं, मॅजिक ठोकळा हे पुस्तक, मॅजिक ठोकळा लवकरात लवकर घ्या आणि सुरुवात करा, चांगला फायदा पडेल, नक्कीच तुम्हाला फायदा पडेल. काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.